डोंबिवली स्फोटातील आरोपी मलय मेहता यांना 29 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर आईची तब्येत ठीक नसल्यानं कोर्टात हजर केलं नाही. डोंबिवलीतील घटनास्थळी एनडीआरएफचं शोधकार्य सुरूच, मानवी अवशेष सापडत असल्यानं दिवसभर शोधकार्य सुरू राहणार. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक, ड्रायव्हरला 2 दिवस डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप. पुण्यापाठोपाठ नागपुरात मद्यधुंद कार चालकानं तिघांना उडवलं, 23 वर्षीय नाझनीन शेख आणि तिच्या 1 महिन्याच्या बाळाची प्रकृती चिंताजनक, कार चालकासह 3 जण अटकेत. पुण्यानंतर आता अमरावतीतही भीषण अपघात, कारची दुचाकी स्वाराला जोरदार धडक, अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू, तर आरोपी अजूनही मोकाट. मराठवाड्यात पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती, परभणीत 22 लघु प्रकल्प कोरडे, तर सोलापुरात पाण्याअभावी ऊसाचं पीक करपलं. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट, 30 मे पासून 5%, तर 5 जून पासून 10% पाणी कपातीचा निर्णय. मी लंडनला जाऊ शकत नाही, मला मुख्यमंत्री केल्यानं राज्यात काम करावंच लागतं, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर ठाकरे लंडनचे नाले बघायला गेलेत का, आशिष शेलारांचा खोचक टोला. मुंबई पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि जमो अभ्यंकर यांना उमेदवारी, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात दिल्लीसह 58 जागांवर मतदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि गांधी कुटुंबीय, त्याचप्रमाणे अरविंद केजरीवाल यांनी बजावला मतदानाचा हक्क. सत्तावीस मे रोजी 10वीचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.